आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हातकणंगले तालुक्यातील कबनूरचे ग्रामदैवत जंदीसव ग्रामसव यांच्या उत्साहाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मुख्य चौकात असलेल्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून बुधवारी सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाविकांनी पूर्वतींना पाणी घातले तर मध्यरात्री 12:01 ग्रंथलेपन करण्यात आले. त्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली. गुरुवार हा उत्सवाचा भर दिवस असल्याने ग्लेप चढवण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. मुस्लिम संत व जैन मुनी यांच्या अतूट मैत्रीचे प्रतीक असलेल्या कबनूर गावात गुढीपाडव्याच्या आधी येणाऱ्या गुरुवारी उरुस भरवला जातो. हा उरुस शाकाहारी असल्याने याला एक वेगळे महत्व आहे. उरुस काळात कोणताही अनुचित प्रकार अथवा घटना घडू नये यासाठी ग्रामदैवत चंदीसो ब्रांच उरुस कमिटी आणि पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखल्या आहेत. मागील 2 वर्ष कोरोना महामारीमुळे निर्बंध आल्याने उरुस साधेपणाने साजरा करावा लागला होता, पण आता निर्बंध कमी झाल्याने उरुससाठी अखंड पंचक्रोशीत अमाप उत्साह ओसंडून वाहत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ तसेच विविध खेळण्यांचे स्टॉल उभारण्यात आले असून संपूर्ण कबनूर गाव ग्रामस्थांसह पायी पाहुण्यांच्या वर्दळीने गजबजून गेले आहे. तारदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रसाद खोबरे गटाचे मृत्युंजय महादेव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच यशवंत वाणी होते. नयनकुमार कांबळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. सदर पदासाठी अन्नपूर्णा चौगुले मृत्युंजय पाटील वैशाली साळुंखे यांनी अर्ज दाखल केला होता, परंतु अंतिम क्षणी अन्नपूर्णा चौगुले व वैशाली साळुंखे अर्ज माघार घेतल्याने पाटील यांचा एकच अर्ज राहिल्याने निवडणूक अधिकारी बी सूर्यवंशी यांनी मृत्युंजय पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड जाहीर होताच पाटील समर्थकांनी गुलालाची उदळण व फटाक्याची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे, चंद्रकांत तांबवे, सुधाकर कदम, विनायक पाटील, अन्नपूर्णा चौगुले, मंगल चौगुले, पल्लवी पोवार, सुरेखा कांबळे, नीता जाधव, सुशीला कोळी, सचिन पोवार, सुकुमार कोळी, सुरेश पोवार, मनीष कांबळे, महेश पाटील, अण्णा नाईक, बबलू कोळी यांच्यासह खोबरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगर परिषदेने सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आधारवड असणाऱ्या रवींद्रनाथ टागोर वाचनालयाची फी 50 रुपयावरून 500 रुपये अचानकपणे वाढवल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी फी वाढीचा फलक घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने या संदर्भात मुख्याधिकारी व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन चर्चा करू असे आश्वासन उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी दिल्यानंतर विद्यार्थी वाचनालयात प्रवेश केला. नगर परिषदेच्या वतीने सर्वसामान्य हुशार विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका म्हणून रवींद्रनाथ टागोर वाचनालय सुरू करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय मोठे आधारवड आहे. त्यासाठी वार्षिक 50 रुपये इतकी फी आकारली जात होती, पण अचानकपणे 50 रुपयावरून असणारी फी 500 रुपये केल्याने विद्यार्थी गुरुवारी सकाळी वाचनालयात गेलेच नाहीत. याबाबतची माहिती नवीन युवक विद्यार्थी संघटनेचे संतोष कांदेकर व माजी नगरसेवक मोहन कुंभार यांना देण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत या फी वाढीचा निषेध करत रस्त्यावर उतरत विकली मार्केट परिसरात मुख्य मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे कर्नाटक राज्यात होणारी वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येत अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्याचे सांगितल्यानंतर आंदोलकांनी वाचनालयाच्या बाहेरच प्रवेशद्वारात ठिय्या मारला. उपमुख्याधिकारी केतन गुजर हे त्या ठिकाणी आले. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने सोमवारी मुख्याधिकारी व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन त्यावर चर्चा करू असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाचनालयात प्रवेश केला. इचलकरंजी शहर हे कष्टकऱ्यांचं गाव आहे. गरिबाच्या घटकाला या ठिकाणी अभ्यासिकेसाठी वाव मिळावा म्हणून रवींद्रनाथ टागोर वाचनालयाचं या ठिकाणी स्थापना झालेली. टागोर वाचनालयाच्या माध्यमातून कितीतरी विद्यार्थी घडलेले आहेत. अचानकचपणे एकदम 50 ते 500 रुपये करणं. पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीत व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या 75 व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा माने लिखित ज्यांनी आबाळ कवित घेतलं या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी दिनांक 30 रोजी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला माजी राज्यपाल डॉक्टर डीवाय पाटील, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजा माने, रेखाचित्रकार नितीन खिलारे व बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते। देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे, तसेच महाराष्ट्र राज्य देखील आपले हिरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे। अशा वेळी राज्यातील 75 प्रतिभावंत व्यक्तींचे व्यक्तिचित्रण करणे व त्याला सुंदर रेखाचित्रांची जोड देणे हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे। राजा माने यांनी आपल्या पुस्तकातून राज्यातील हिरेही दाखवून दिले आणि अमृतही दिले असून त्याचे रसपान वाचकांनी करावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले। पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुस्तकाच्या प्रती उपस्थितांना मोफत देण्याच्या प्रतेला विरोध करताना प्रत्येकाने पुस्तक विकत घेऊनच वाचावे अशी आग्रही सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी केली। यावेळी राज्यपालांनी स्वतः पैसे देऊन ज्यांनी आभाळ कवित घेतलं या पुस्तकाची प्रत विकत घेतली। आजकाल समाजात कर्तृत्व व नम्रता हे गुण एकत्र अभावाने आढळतात असे मत व्यक्त करताना राजा माने यांनी प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनावरील पुस्तक दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले। तर महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असलेली सुसंवादाची परंपरा पुन्हा यावी असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले। यावेळी चित्रकार नितीन खिलारे यांनी काढलेल्या व पुस्तकात समाविष्ट केलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिचित्रांच्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली। सोलापूर येथील शिवरत्न शेटे व संतोष ठोंबरे यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले। आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।